नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचे बघा, ला निना सक्रिय झाला असून त्यामुळे दिवाळीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञाने वर्तवला आहे अंदाज. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगणार आहे की किती जिल्ह्यात दिवाळीपर्यंत पाऊस पडणार आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तर या जिल्ह्यामध्ये दिवाळीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हे विशेष करून लक्ष द्यावे व काळजी घेणे गरजेचे आहे. 18 ते 22 ऑक्टोंबर या काळात वेधशाळेने उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. बघा मित्रांनो, 18 ते 22 ऑक्टोंबरमध्ये राज्याला पुन्हा महाराष्ट्र व मराठवाड्याला येलो अलर्ट हा हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. परतीचा मान्सून दक्षिण गुजरातच्या येशीवर अडकला आहे. सोमवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. परिणामी या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याने सांगितल्यानुसार जळगाव, नाशिक, नगरसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला, तर विदर्भासाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. ला निना सक्रिय झाला असून त्यामुळे दिवाळीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. दिवाळीनंतर कडाक्याची थंडी पडणार असून जानेवारीत राज्यात यंदा काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचा मुक्काम लांबला आहे. एरवी 10 ऑक्टोंबरपर्यंत राज्यातून निरोप येणारा मान्सून परतीच्या प्रवासात दक्षिण गुजरातेत येऊन थबकला आहे. त्यातच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात मान्सून अनुकूल स्थिती निर्माण होत आहे असल्याने पावसाचा मुक्काम नोव्हेंबरपर्यंत लांबणार असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तर अमेरिकेच्या नॅशनल प्रिडिक्शन सेंटरच्या ताज्या अहवालानुसार ला निना सक्रिय झाला आहे. ला निना स्थितीत भारतातून मान्सून जास्ती सक्रिय राहून चांगला पाऊस होतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या IMD अहवालानुसार ला निनाची स्थिती आहे. यामुळे कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. आता उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कुलाबा वेधशाळेने 18 ते 22 ऑक्टोंबर या काळात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या मेघगर्जना विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेधशाळेने उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील येलो अलर्ट जारी केला आहे. तर येलो अलर्ट या जिल्ह्यांनाही देण्यात आलेला आहे. बघा, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यात 64.5 ते 115.5 mm पाऊस पडण्याची शक्यता देण्यात आली आहे. तर ग्रीन अलर्ट या जिल्ह्याला दिला. संपूर्ण विदर्भासाठी विदर्भात या काळात 15.5 ते 64.5 mm पावसाची शक्यता आहे. तर महत्त्वाचे बघा, या कालावधीत कडक हिवाळा जाणवणार. राज्यात यंदा कडक हिवाळा जाणवणार आहे. जानेवारीत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. राज्यात या आठवड्यात मध्यम महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. डॉक्टर रामचंद्र साबळे हवामान तज्ज्ञ यांच्या माहितीनुसार तर थंडीची लाट गारपीट शक्य. राज्यात डिसेंबरपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात व उत्तर महाराष्ट्रात जानेवारीत गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भात हिवाळ्यात किमान तापमान सरासरीपेक्षा 2 अंशांनी कमी राहण्याची शक्यता आहे. यंदाचा हिवाळाही कडाक्याच्या थंडीचा राहील असा हवामान खात्याने सांगितले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.